अवघ्या मोजक्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सगळीकडेच वाढली आहे. अशामध्ये मुंबईतले मोठे गणपती मंडपात नेण्यासाठी सार्वजनिक मंडळांचीही धावपळ सुरू झाली. शनिवारचा दिवस साधून सार्वजनिक गणेश मंडळ आणि मूर्ती आपल्या मंडळात नेण्यास सुरुवात केली, जेणेकरून मोठी गणेशमूर्ती मंडळात विराजमान करून नंतर देखाव्यांवर अंतिम हात फिरवणं सार्वजनिक मंडळांना शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येते. सकाळपासूनच मुंबईतले रस्ते गर्दीने फुलून गेलेले आहेत. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. जागोजागी हेच चित्र पाहायला मिळते आपल्याला. दादर परळ हा जो परिसर आहे, या परिसरात अवघी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. जी मोठी गणेश मंडळ आहेत त्यांच्या मूर्ती आता मंडपात जात आहेत. आपण ही सगळी चिंचपोकळीतली दृश्य पाहतोय. चिंचपोकळीचा चिंतामणी याला पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी झालेली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मात्र दादर भारतमाता परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे.